नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करतो. मुंबईतली मध्य रेल्वेची आज सकाळी ठप्प झालेली सेवा 5 तासांनंतर पुन्हा सुरू. संतप्त रेल्वे प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवर तोडफोड, 5 जणांना अटक, रेल्वेमंत्र्यांकडून घटनेची दखल. अरबी समुद्रात पाकिस्तानकडून येणारी संशयास्पद स्फोटकं असलेली बोट भारतीय तटरक्षक दलानं रोखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. भाजपा सरकारच्या कार्यकाळात महागाईवर नियंत्रण, पेट्रोल डिझेलच्या दरात घट आणि उद्योगांना प्रोत्साहन, अमित शहा. ज्येष्ठ अवकाश आणि हवामान शास्त्रज्ञ डॉ वसंत गोवारीकर यांचं निधन. आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीची तर कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. मध्य रेल्वेची आज सकाळी तब्बल 5 तास ठप्प झालेली वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे, मात्र गाड्या विलंबानं धावत आहेत. सकाळी बंद पडलेली मध्य रेल्वेची वाहतूक दुपारी पुन्हा सुरू झाली. सकाळी 7:00 सुमाराला मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यानं उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी जवळपास 2 तास लागले. या दरम्यान धीम्या मार्गावरील सर्व वाहतूक बंद पडली होती. मध्य रेल्वेवर वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याचा प्रकार घडत असल्यानं आज संतप्त प्रवाशांनी उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. दिवा स्थानकावर प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको पुकारला. प्रवाशांनी रेल्वेगाड्या आणि स्थानकं यावर दगडफेक केली. 2 पोलीस गाड्या आणि 4 खासगी गाड्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. संतप्त प्रवाशांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेची सेवा सुमारे 5 तास पूर्णतः बंद होती. प्रवाशांच्या उद्रेकात दिवा स्थानकातली 7 ATVM मशीन्स तसंच 3 आरक्षण खिडक्यांचं नुकसान झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातही 6 ATVM मशीन्स आणि 2 आरक्षण खिडक्यांचं नुकसान झालं. रेल्वे डब्यांचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या गोंधळामुळे मुंबईहून सुटणाऱ्या 5 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. दरम्यान आजच्या घटनेची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली आहे. प्रवाशांना होणारा त्रास दुर्दैवी असून या प्रकरणी रेल्वेचे महाव्यवस्थापक लक्ष घालतील असं ते म्हणाले. पाकिस्तानकडून स्फोटकं घेऊन येणारी मासेमारीची एक संशयास्पद बोट भारतीय तटरक्षक दलानं अरबी समुद्रात भारत आणि पाकिस्तान सागरी हद्दीजवळ अडवली. मात्र या बोटीचा स्फोट झाल्यामुळे ती समुद्रात बुडाली. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या रात्री गुजरातमधल्या पोरबंदरपासून 365 किलोमीटरवर ही घटना घडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं आज दिली. कराचीजवळच्या केटी बंदरापासून एक मासेमारी बोट अरबी समुद्रात 31 डिसेंबरच्या रात्री काहीतरी अनुचित प्रकार घडवणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे तटरक्षक दलाच्या विमानानं शोध सुरू केल्यावर एक संशयास्पद बोट आढळून आली. त्यामुळे तटरक्षक दलाची गस्ती नौका त्या दिशेनं वळवण्यात आली. संशयास्पद बोटीवरील माणसांची आणि मालाची चौकशी करण्यासाठी तिला थांबण्याचा इशारा तटरक्षक दलाच्या नौकेनं दिला. मात्र वेग वाढवत भारतीय सरहद्दीपासून निसटून जाण्याचा प्रयत्न ही संशयास्पद बोट करू लागली. जवळपास तासभर या बोटीचा पाठलाग सुरू होता. या संशयास्पद बोटीवर 4 जण होते. त्यांनी तटरक्षक दलाच्या सर्व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि बोटीला आग लावली. आगीमुळे स्फोट होऊन संपूर्ण बोटीला आग लागली. काळोख, खराब हवामान आणि जोरदार वारे यामुळे बोटीवरच्या संशयास्पद व्यक्तींना वाचवता आलं नाही आणि 1 जानेवारीच्या पहाटे ती बोट समुद्रात बुडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कलिना इथं मुंबई विद्यापीठात 102वी भारतीय सायन्स काँग्रेसची विज्ञान परिषद आणि प्राईड ऑफ इंडिया विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तर आज देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या ICICI या बँकेच्या स्थापना दिनाच्या समारंभालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. मानवाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या ज्येष्ठ अवकाश आणि हवामान शास्त्रज्ञ डॉ वसंत गोवारीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. सन 1991 ते 1993 या काळात डॉ गोवारीकर पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार होते.
सन 1995 ते 1998 या काळात त्यांनी पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद भूषवलं होतं. लोकसंख्या शास्त्राच्या क्षेत्रातही त्यांनी मूलभूत संशोधन कार्य केलं होतं. याच विषयावर त्यांनी लिहिलेलं आय प्रेडिक्ट हे पुस्तक गाजलं होतं. अवकाश संशोधनाबरोबरच हवामान शास्त्रातही त्यांनी विशेष संशोधन केलं. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भरीव कार्य केलं. डॉ गोवारीकर यांनी देश विदेशातील विद्यापीठांमध्ये संशोधनाचं कार्य केलंय. पद्मश्री पुरस्काराबरोबरच फाय फाउंडेशनच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ वसंत गोवारी योगदान देणारे व्यक्तिमत्व असले तरी त्यांना देशातील समस्यांची उत्तम जाण होती. या समस्यांवर उपाय शोधणारे ते शास्त्रज्ञ होते. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. हवामान शास्त्राच्या संशोधनामध्ये डॉ वसंत गोवारीकर यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाविषयी मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरदर्शनला दूरध्वनीवरून माहिती दिली आहे. आज डॉ वसंत गोवारीकर साहेब जे आपल्या देशाचे थोर वैज्ञानिक होते ते आज आपल्यामध्ये नाहीये. ही एक वैज्ञानिक जगाला बसलेली एक मोठीच मोठा धक्का आहे. गोवारीकर साहेब स्वतः इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे एकेकाळी सेक्रेटरी म्हणून काम त्या पदावर ते होते ज्यावेळी हवामान विभाग सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंडर होता. आणि त्या काळामध्ये गोवारीकर साहेबांनी हवामान शास्त्राच्या विभागामध्ये अतिशय मोलाचं काम केलं. 1988 साली जे आम्ही लॉंग रेंज फोरकास्ट जे देतो हवामानाविषयी आणि पावसाविषयी बेसिकली, तर ते 16 पॅरामीटरचे जे मॉडेल होतं ज्याच्याने आम्ही लॉंग रेंज फोरकास्ट देत होतो 1988 पासून, त्याच्या अगोदर पण देत होतो, पण 88 पासून जे मॉडेल आम्ही वापरायला सुरुवात केलं तर त्या मॉडेलचं नावच आम्ही साधारणतः आमच्या हवामान विभागाने आम्ही सगळे म्हणत होतो की हे गोवारीकरांचं मॉडेल आहे म्हणून. आणि त्याचा मूळ उद्देश हाच होता की त्या मॉडेलच्या ते जे गणित होतं लॉंग रेंज फोरकास्ट त्याच्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वाटा होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते विकसित करण्यात आलं होतं. आणि त्याचा उपयोग हवामान विभागाने अनेक वर्ष केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल घडत आले. तर अशा प्रकारे गोवारीकर साहेबांचं हवामान शास्त्र विभागामध्ये अतिशय मोलाचं काम होतं. आणि त्यांच्या गेल्याने जी एक जो एक धक्का बसलाय किंवा जो एक पोकळी निर्माण झाली मला असं वाटतं की ते वैज्ञानिक विभागाला भरून काढताना त्याचा फार विचार करावा लागेल. मानवाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून 102व्या इंडियन सायन्स काँग्रेसचं मुंबईत आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून विज्ञान प्रदर्शन, चर्चासत्र, महिला वैज्ञानिकांची परिषद अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन 7 जानेवारीपर्यंत करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात या सायन्स काँग्रेसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मुंबई विद्यापीठाला तब्बल 54 वर्षांनी मिळाली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या विज्ञान ज्ञान सत्रामध्ये नोबल पारितोषिक विजेते तसंच विविध क्षेत्रात संशोधन कार्य करणारे जागतिक कीर्तीचे संशोधक उपस्थित राहणार आहेत. ठिकठिकाणहून 12,000 प्रतिनिधी या सायन्स काँग्रेसला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. हमारे लोगों ने ये निवास की व्यवस्था होटल्स, होस्टल्स और म्हाडा और कुछ बिल्डिंग्स है वहां पे की गई है. भोजन की व्यवस्था होती है वो बहुत महत्वपूर्ण होती है. तो हमने करीब करीब 1,00,000 स्क्वायर फीट का पंडाल डाला है. बहुत सारे मशीनों के द्वारा और बहुत जो अभी लेटेस्ट इक्विपमेंट्स है, टेक्नोलॉजी है, उसके माध्यम से हम खाना बना रहे हैं और खाने की व्यवस्था यहाँ की जा रही है. मानवाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे घोषवाक्य घेऊन भरत असलेल्या या सायन्स काँग्रेसचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि मुलांच्या स्वतंत्र विज्ञान काँग्रेसचं आयोजन. मुलांच्या मनात वैज्ञानिक कुतूहल जागरूक करणाऱ्या काँग्रेसचं आणि प्रदर्शनाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे. हे सारा एअर कंडिशन मंडप होगा जहां इनोव्हेशन हम लोगों को बताना चाहते है कि हर काम में हम इनोव्हेशन लाए. दूसरा एक अट्रैक्शन है वीमेन साइंस कांग्रेस.
तीसरा अट्रैक्शन है साइंस कम्युनिकेटर्स मीट, चौथा अट्रैक्शन है चिल्ड्रन साइंस कांग्रेस। देश भरे से करीब करीब 350 बच्चे जो चुने गए हैं स्पर्धा के माध्यम से, वो बच्चे यहाँ आने वाले हैं, उसके लिए एक हैंगर लगने वाला है। बदलत्या काळानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिकाही बदलत आहे, त्यावर या काँग्रेसमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ चर्चा करतील। यावेळी भरवण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाला 4,00,000 विद्यार्थी भेट देतील अशी अपेक्षा आहे। 102व्या सायन्स काँग्रेसचा समारोप 7 जानेवारी रोजी होणार असून माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। 7 महिन्यांच्या कार्यकाळात भाजपला महागाई कमी करण्यात यश मिळालं आहे। आता प्रत्येक कुटुंबाला महिन्याच्या बजेटमध्ये 1500 ते 2000 रुपयांची बचत करता येत असल्याचा दावा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज मुंबईत केला। महाराष्ट्र भाजपातर्फे आयोजित केलेल्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गेल्या 7 महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर 9 वेळा कमी करण्यात भाजपला यश आल्याचंही त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या जनधन योजनेलाही जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला असून 9.5 कोटींपेक्षाही जास्त लोकांनी यात आपलं खातं उघडल्याचं ते म्हणाले। मेक इन इंडियाची ऑगस्टमध्ये घोषणा झाल्यानंतर लगेचच यासंदर्भात जोरदार पावलं उचलण्यात आली असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं आणि दिशा देण्याचं काम धडाक्यात सुरू झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं। जहां तक महंगाई का सवाल है, हमने कहा था कि भारतीय जनता पार्टी की सरकार महंगाई की समस्या से जनता को राहत दिलाने के लिए भरसक प्रयास करेगी और आज महंगाई की थोक दर करीब करीब 0 के करीब पहुंची है। यावेळी शहा यांच्यासोबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे खासदार आणि आमदार उपस्थित होते। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। जाम टेंशन आले यार। अजून नाही झाला प्रोजेक्ट, तुझा झाला का रे? झाला झाला इतक्यात झाला कधी बघू। एक नंबर। ए तू कधी शिकलास हे? सुट्टीत MSCIT केलंय ना मी। स्मार्ट आहे सर। MSCIT करा, गेमिंग चॅटिंग पलीकडचं कम्प्युटर शिका, कम्प्युटरचे स्मार्ट युजर व्हा। महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊन माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्याची गरज आहे, यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुंबईत केलं। अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया या संस्थेनं आयोजित केलेल्या ग्लोबल हेल्थ केअर समिट 2015 उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। देशात मधुमेहींचं वाढतं प्रमाण चिंतेची बाब असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे असं सांगून राज्यपाल म्हणाले की आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावरील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण या परिषदेच्या निमित्तानं होणार आहे। सामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आंतरराष्ट्रीय संस्था पुढे आल्या तर त्याचा देशवासियांना लाभ होऊ शकणार आहे। देशाच्या स्वातंत्र्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात फर्ग्युसनचं योगदान गौरवास्पद आहे। अनेक नामवंतांची कारकीर्द या संस्थेनं घडवली आहे। या महाविद्यालयाचा परिसर पाहता या महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळायला हवा असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ रामशंकर कथेरिया यांनी आज पुण्यात व्यक्त केलं। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। मंगळयानानं मंगळाभोवती 100 दिवस पूर्ण केले आहेत। इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं 5 नोव्हेंबर 2013 श्रीहरिकोटा इथून मंगळयान अंतराळात पाठवलं। 9 महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर हे यान 24 सप्टेंबर 2014 मंगळाच्या कक्षेत पोहोचलं। तेव्हापासून मंगळयान या लाल ग्रहाची छायाचित्र इस्रोकडे पाठवत आहे।
मंगळयानाचं आरेखन एक वर्षासाठी म्हणजे सप्टेंबरपर्यंत झालं आहे. मात्र इंधन संपेपर्यंत ते मंगळाभोवती परिभ्रमण सुरूच ठेवेल असं इस्रोच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. पहिल्याच प्रयत्नात एखाद्या ग्रहावर यान सोडण्यात यश मिळवणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. मुंबई आयआयटीच्या टेकफेस्ट 2015 आजपासून मुंबईत शानदार सुरुवात झाली. संपूर्ण आशिया खंडात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जवळपास 2500 अधिक शाळा आणि परदेशातल्या 500 जास्त शाळा या टेकफेस्टमध्ये सहभागी झाल्या आहेत. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अत्याधुनिक माहिती, नवनवीन शोध यावर आधारित प्रदर्शनं मांडण्यात आली आहेत. भारतभरात याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या उद्देशानं दरवर्षी या टेकफेस्टचं आयोजन केलं जातं. 25,00,000 अधिक लोक, विशेषतः तरुण, या महोत्सवाला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. जगातले अत्याधुनिक रोबोट्स, ह्युमेनॉइड्स हे यावर्षीच्या टेकफेस्टचं आकर्षण ठरणार आहेत. याखेरीज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रख्यात तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानही या महोत्सवात होणार असून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम, जावेद अख्तर, इंटरनेटचे जनक डॉ वेंट सर्फ आदी मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. हा टेकफेस्ट 4 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. उस्मानाबादमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर आज पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पोलीस आणि जनतेमधला संवाद वाढावा म्हणून शालेय विद्यार्थी, महिला आणि पुरुषांना यावेळी पोलीस दलाचं काम, दलाकडे असलेली शस्त्र आणि विविध कायद्यांची माहिती देण्यात आली. हा उपक्रम 8 दिवस चालणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. जनतेमध्ये संवाद वाढावा, जी जनतेला भीती असते की पोलीस म्हणजे थोडंसं भिवून लांब लांब राहतात, ते न राहता आम्ही कसं काम करतो, काय फंक्शनिंग आहेत, आमच्याकडे काय तरतुदी आहेत कायद्याच्या, त्याच्याच दृष्टिकोनातून आज आपण पोलीस हेडक्वार्टरला सगळ्या शाळेच्या मुलांना बोलवलेलं आहे, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला पण व्हिजिट आहे. आजपासून 9 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, महिला अत्याचार प्रतिबंध कायदा, वाहतूक नियम, सामाजिक प्रसार माध्यम आणि इंटरनेट वापराद्वारे आर्थिक व्यवहारावरील काळजी अशा विविध विषयांवर कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. 2 जानेवारी 1961 तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सध्याचा महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज पोलीस दलाला अर्पण केला होता, म्हणून या दिवशी पोलीस दिन साजरा केला जातो. खाकी वर्दीत राहूनही पोलीस समाज प्रबोधनाचं काम करतात ही कौतुकाची बाब आहे. या लोकांना मी सलाम करतो अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी पुणे इथं पोलिसांचं कौतुक केलं. पुणे पोलिसांच्या वतीनं गणेश कला क्रीडा रंगमंचावर संवाद परिवर्तन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस आयुक्त सतीश माथुर उपस्थित होते. यावेळी समाज कार्य करणाऱ्यांचा गौरव नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष्यात सर्व काही चांगलं करा, दुसऱ्याचा आधार बनून रहा अशा शब्दात नाना पाटेकर संवाद साधला. त्याची जाणीव ठेवा, खंत असू दे, समर्थन करू नका, उद्या छान असणार आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीसह आर्द्रतायुक्त वातावरणाचा केळी पिकावर मोठा परिणाम होतोय. थंडीमुळे निसवणीची प्रक्रिया मंदावली असून आखूड आणि कमी लांबीचे घड निसवत आहेत, तर आर्द्रतायुक्त वातावरणामुळे पिकावर बुरशी चढून पिवळा करपा रोग फोफावत आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. करप्यामुळे निसाव्यावर पण फरक पडलेला आहे आणि माझ एक 3 हेक्टर मध्ये कम से कम 4-5 लाखाचं नुकसान पण झालेलं आहे. इकडे शासनाने पण सर्व लक्ष दिलं पाहिजे आणि या कर्करोगाच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी कृषी खात्याकडून योजना राबवल्या पाहिजे आणि खेडेगावपर्यंत पण त्या पोहोचवल्या पाहिजेत. जिल्ह्यात रावेर, चोपडा, यावल तालुक्यांमधल्या अनेक गावांमध्ये केळीवर करपा रोग पसरला आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करपा निर्मूलन करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. करपा रोगाचं निर्मूलन हे सामूहिकरित्या होणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी नियंत्रण करून फवारणी करून भागत नाही, तर शेजारच्या बागेवरती जर करपा असेल आणि त्यांनी फवारणी केली नसेल तर हवेद्वारे
असे बॅक्टेरिया किंवा याचा प्रसार होऊन पुन्हा प्रादुर्भाव होऊ शकतो. कृषी तज्ञांच्या अंदाजानुसार जवळपास 23,000 हेक्टर क्षेत्रावर करपा रोग पसरला आहे. तिथलं तापमान 10 अंश सेल्सिअस खाली गेलं तर संपूर्ण पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊन सामूहिक पद्धतीनं बीजोत्पादन केलं. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यामुळे आता हा प्रयोग इतरांसाठी आदर्श ठरला आहे. वाशिम जिल्ह्यात बाळखेड भागातले काही शेतकरी कृषी विभागाच्या ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी झाले. त्याअंतर्गत 200 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 20 गट तयार केले. कृषी विभागानं त्यांना जॉकी 9218 या वाणाच्या पायाभूत बियाणाचं वाटप केलं. पण या बियाणावर प्रक्रिया करण्याची गरज होती. गावात ती सोय नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी स्वखर्चातून आणि कृषी विभागाच्या मदतीनं बीजप्रक्रिया यंत्रणाच खरेदी केली आणि 200 एकर जमिनीवर हरभऱ्याचं भरघोस उत्पादन घेतलं. जवळपास 1000 ते 1100 क्विंटल रॉ सीड तयार झालं होतं. त्याच्यावर जो खर्च येणार होता हमाली भाडं आणि प्रोसेसिंगचा चार्ज, तर तो मिळून असे 4.5 लाख रुपये आमचे बाहेर जाणार होते. तर गावात प्रकल्प उभा केल्यामुळे ते बाहेर जाणारे पैसे वाचले. गावात प्रकल्प उभा राहिल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला. परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणाऱ्या या शेतकऱ्यांनी हा उपक्रम राबवून आपली आर्थिक घडी चांगल्या प्रकारे बसवली आणि इतरांनाही दिशा देण्याचं काम केलं. आमच्या गावामध्ये बालनाथ कृषी प्लांट तयार झाल्यापासून शेतकऱ्याला टप्प्याटप्प्यानं पैसे मिळाल्यामुळं ज्यावेळेस गरज पडली त्यावेळी थोडे पैसे नंतर पैसे याच्यामुळे बरीच समृद्धी आली. कोणी आत्महत्या केल्या नाहीत आणि बराचसा पैसा मिळाल्यामुळं सगळ्याचं जीवन समृद्ध झालं. त्याच्यामुळे बराचसा मुलं बाहेरच्या गावात शिकायला लागले, त्याच्या बऱ्याच घरं बांधले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाणे वाटप आणि ग्राम उत्पादन या कार्यक्रमाअंतर्गत रिसोड तालुक्यामधील बाळखेड हे गाव सध्या स्वयंपूर्ण झालेले आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा सदर गावचा आदर्श घेऊन कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. बाळनाथ कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी वेगळं पाऊल उचललं आणि तोट्यात जाणाऱ्या शेतीला भरभराटीचे दिवस आणून दाखवले. या उत्पादनाला बाजारभावापेक्षा दुप्पट किंमत मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित सुधारलं आहे. नांदेडमध्ये आविष्कार 2014 या संशोधन महोत्सवाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. त्याबाबतचा हा वृत्तांत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पीपल्स महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त पुढाकारानं नांदेडमध्ये आविष्कार 2014 संशोधन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 दिवसीय महोत्सवात नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 122 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पाचं प्रदर्शन करून उपस्थितांची मनं जिंकली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर यांनी आविष्कारची संकल्पना मांडली आणि तरुण विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळालं. आविष्कार ही स्पर्धा जी आहे तर ती आयोजित करण्यामागचं मुख्य कारण असं आहे की विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय, संशोधन कसं करावं आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी कृतिशील कसे बनतील किंवा त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात कशा आणता येतील याचं जे प्रशिक्षण आहे ते आविष्कारमधून मिळतं. आपल्या देशातील शिक्षण पद्धती ही अध्यापन आणि शिक्षण यावर आधारित आहे, संशोधनाला प्रेरणा देणारी नाही. ती प्रेरणा या आविष्कारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचं आणि मराठवाड्यासारख्या भागात देखील तरुणाईमध्ये किती ऊर्जा आहे ते स्पष्ट होतं असं यावर्षीच्या आविष्कारचे संयोजक प्राचार्य डॉ V.N. इंगोले यांनी सांगितलं. यामागची कल्पना अशी आहे की विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या शाखांमध्ये कृषी आहे, अभियांत्रिकी आहे, कला, वाणिज्य, विज्ञान, औषध निर्माण शास्त्र या सगळ्याच क्षेत्रामध्ये जे काही विद्यार्थी शिकत आहेत या युवकांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधनाची वृत्ती वाढीला लागावी आणि त्यांनी पुढे भविष्यात मोठ्या प्रमाणात संशोधन करावं अशा प्रकारची भूमिका होती. विद्यार्थ्यांनी जैवविविधता, हवामानातील बदल, आपत्ती व्यवस्थापन, जैव तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा, मानव विकास निर्देशांक याबरोबरच हुंड्यासारख्या सामाजिक प्रश्नावरील संशोधनाचं सादरीकरण केलं. आणि आता हवामान वृत्त.
मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात काल किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ दिसून आली. मध्य महाराष्ट्राच्याही काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा लक्षणीय वाढलं आहे. तसंच विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 48 तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28, किमान 16, नागपूर 22-17, पुणे 26-14, औरंगाबाद 22-16, नाशिक 25-16, कोल्हापूर 26-17, रत्नागिरी 29-18, सोलापूर 29-16 आणि अमरावती कमाल 23, किमान 17 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतली मध्य रेल्वेची आज सकाळी ठप्प झालेली सेवा 5 तासांनंतर पुन्हा सुरू. संतप्त रेल्वे प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवर तोडफोड, 5 जणांना अटक, रेल्वे मंत्र्यांकडून घटनेची दखल. अरबी समुद्रात पाकिस्तानकडून येणारी संशयास्पद स्फोटकं असलेली बोट भारतीय तटरक्षक दलानं रोखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. भाजपा सरकारच्या कार्यकाळात महागाईवर नियंत्रण, पेट्रोल डिझेलच्या दरात घट आणि उद्योगांना प्रोत्साहन, अमित शहा. ज्येष्ठ अवकाश आणि हवामान शास्त्रज्ञ डॉ वसंत गोवारीकर यांचं निधन. आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीची तर कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सातत्यानं विस्कळीत होणाऱ्या रेल्वे सेवेच्या विरोधात संतप्त प्रवाशांनी आज अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. शांत आणि सरळ मार्गानं आयुष्य जगण्यात रस असणारी सर्वसामान्य जनता चिडली की त्या संतापाचा उद्रेक किती मोठा असतो याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. दररोज रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या काय आहेत, त्यावर उत्तरं काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी पत्रकार संतोष माळकर यांना आज 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.